क्षले विभागाच्या आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य आयोजन हरिचंद्र सर भांगरे यांनी जे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे जवळचे मित्र भास्कर शेट दिसले या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणाऱ्या या गावच्या कन्या आमच्या हिंदोळेताई या गावची जावई हिंदोळे सर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे या पंचायत समिती वॉर्डचे अध्यक्ष अरुणदादा हरफुडे आमच्या कोंदिवडे ग्राम आ... या परिसरामध्ये पात्रद परिसरामधले एक युवा नेतृत्व माझा एकदम जवळचा सहकारी आमचा ऋषिकेश राणे कोंदिवडे ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोदजी देशमुख माझी स कडपे ग्रामपंचायतचे सरपंच कैलासजी घारे या परिस पात्रद पर... परिसरामधले एक ज्येष्ठ उद्योजक संतोषजी निलदे माझे जवळचे मित्र प्रवीणजी दे प्रवीणजी प्रवीणजी देशमुख पात्रात जिल्हा प ग्रामपंचायतचे माजी उप मा उपसरपंच लोकरे सतीशजी ओखारे म्ह व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मंगलदादा कैवा केवारी आणि ठाण्यावरून आणणारे सर्व आमचे ठाणा भिवंडीचे पाहुणे व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे डोळेसर कांता पादीर सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या आदिवासी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष बरशेठ शीत या सर्व आयोजनाचं मुख्य आयोजक असणारे आमचे सर सर खरंच तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण आपण इतक्या चांगल्या पद्धतीने आज आयोजन केले मला वाटलं नव्हतं का इतकं चांगलं आयोजन असेल कारण आपलं आयोजन बघून सर खरंच मला आनंद वाटला आज आपण या परिसरामध्ये अगदी कर्जतच्या शेवटच्या टोकाला येऊन इतकं चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आपण या परिसरामध्ये इतकं चांगलं आयोजन करून या क्रिके क्रिकेटसाठी पूर्ण जिल्ह्यामधून जिल ओपन येतं स्पर्धा चा चार जिल्हे म्हणजे कोकण परिसर कोकण प कोकण परिसरामधील या क्रिकेट प स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सर आता मी आता पाहिलं मी भरपूर क्रिकेट स्पर्धेनं जातो परंतु इतकं चांगलं आयोजन आणि आपल्या खांडेच परिसरामध्ये आहोत आहे हे बघून खरंच आम्हाला सर्वांनाच आनंद होत आहे कारण आपण जर क्रिकेटचं स्पर्धा बघितल्या असतील तर बऱ्याच ठिकाणी आता आम्ही दोन भास्कर शेट आम्ही दोन ठिकाणी आता आम्ही उद्घाटन करून आलो एक आमचं होमगावला आलो आता चांदलेला जायचं आहे ना तर तिसरं इकडे म्हणजे क्रिकेट म्हटलं की रोज दोन चार ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतात परंतु भांगारी सर खरंच मला तुमचं क्रिकेटचं बघून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की चांगलंच आयोजन आपलं आहे कारण आज आपण आदिवासी परिसरासाठी आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगलं ग्राउंड उपलब्ध करून देता आदिवासी स सर्व आदिवासी खेळाडूंना आपण चांगल्या पद्धतीचं एक ग्राउंड उपलब्ध करून त्यांना एक चांगलं एक संधी देण्याचा प्रयत्न आपण सगळं स सगळे आपण त्यांना संधी देण्याचं काम करता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमचे जागा मालक आहेत तर आमचे मंगलदादा केवारी यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि चांगलं एक आयोजन करण्यासाठी आपल्याला संधी दिली तर आपण त्यांचंही या ठिकाणी त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे पण परिसरामध्ये आपल्यासारखे बांगारी सरांसारखे सर्व आयोजक होणं गरजेचं आहे असं जर आपण सर्वांनी जर क्रिकेटचं आयोजन केलं वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं तर आपल्या तालुक्यामधून चांगले चांगले खेळाडू तयार होऊन आपल्या तालुक्याच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर राज्याच्या स्तरावर चांगल्या पद्धतीने खेळू शकतात आपण सर्वांनीच भास्कर शेडा असतील अरुंददा असतील आपण वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करत असतो काल आमच्याकडे शर्यतीचं आयोजन झालं तिथं शर्यतीप्रेमी होते इथे क्रिकेटचं आयोजन आहे इथे क्रिकेटचं क्रिकेटप्रेमी असतील पण परिसरामध्ये आपण तालुक्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करत असतो तेव्हा आपल्या तालुक्यामधून सर चांगले विद्यार्थी घडत असतात चांगले खेळाडू घडत असतात आणि हे घडवण्याचं काम सर आपण शिक्षकांचं काल मी मोर्चा तुमचं आंदोलन होतं त्या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी जर मी काल गेलो होतो तिथं मी शिक्षकांनासुद्धा सांगितलं का आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधील चांगलं विद्यार्थी घडवून आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी एक चांगलं अ... एक चांगली विद्यार्थी घडवून आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आपण सर्वांना संधी देत असतो त्याचप्रमाणे हे क्रिकेटचंसुद्धा तसंच आहे आपण जर आपण क्रिकेट असेल कबड्डी असेल वेगवेगळे वेगवेगळे स्पर्धा असतील या स्पर्धेमध्ये आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने खेळाडू घडवून आपल्या देशाचं नाव लौकिक करण्यासाठी आपल्या भांगरी सरांसारखे आयोजक असतात आणि यांच्या आयोजनामधून चांगले चांगले खेळाडू आपल्यामधून घडत असतात मधल्या काळामध्ये आपल्या कर्जतचा एक मुलगा कराडे म कराडेमधे ऋषिकेश शेठ ते क कराडेमधून तू नेपाळला नेपाळशी आता कुठेतरी लंडनला लंडन ते खेळायला गेलेला आहे आपण सर्वांनी त्याला मदत करून त्यांना लंडनसाठी त्यांना आपण रवाडसुद्धा केलेलं आहे म्हणजे आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव तू जेव्हा आपल्या देशाचं नाव जेव्हा लौकिक करील तेव्हा आपल्याला त्या ते माणसाचा अभिमान वाटू शकतो कारण आपण तर आपल्यामधून आज मी तर आदिवासी संघांच्या प्रत्येक स्पर्धेला असतो आदिवासीची स्पर्धा असेल आदिवासी स्पर्धा कुठेही असू द्या तर मला आमंत्रण असतं मूत्रभेंड मी भी त्या स्पर्धेला कायम उपस्थित असतो ना कायम तुम्ही तिथं समालोचन करत असता मी कायम बघत असतो कारण का आपल्या जी स्पर्धेचं आयोजन असताना आपल्या ती सर्व शिस्त असते ती शिस्त शिस्तपणा खरंच एकदम भावते आता मी पाहिलं तुमची संघ एखादी स्पर्धा संपल्यानंतर सर्व खेळाडू अगदी मनापासून मना आ, म, म, म आपले सगळे खेळाडू मनापासून सर्व लाईननी बाहेर आले हे सर्व बघत असताना अच्छा सरा, हे सर्व आयोजन करत असताना सरांच्या सर सरांच्या सोबत फ्रेंडशिप इलेव्हन खांडस कशील या विभागामधून हेमंत तुमच्या तुमच्यासोबत आहेत या दोघांनी मिळून आपण चांगलं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन असं आयोजन होत असताना म्हणजे तालुक्या स्तराला पण एखाद्या तालुक्याच्या मोठ्या एखाद्या नेत्यांनी किंवा एखाद्या पक्षाने जरी म्हटलं का इतकं चांगलं आयोजन करा केलं पाहिजे तरी होणं शक्य नाही कारण का मी सरांनी मला सरांनी मला भक्ताचे वाटल्या मला ते भेटले होते मला होते भाऊ आम्ही नाईटच्या स्पर्धेचं आयोजन करतो मी त्याला सांगितलं अरे खूप मोठा खर्च असतो त्या खर्चे खर्च आपला परवडणार आहे का तेव्हा नाही मी सर्व केलेलं आहे आणि खरंच मला आज आपण आपल्या दोघांचाही मनापासून आपल्याला धन्यवाद देण्या देतो तर का आपण इतकं चांगलं आणि माझ्या आदिवासी बांधवांना आपण इतक्या चांगल्या पद्धतीचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं मी सर्व तुम्हाला दोघांनाही दोन्ही मुख्य आयोजकांनाही आणि तुम्हाला सर्वांना मदत केलेले सर्व ग्रामस्थ असतील दोन आधारस्तंभ तर आहेतच ते तुमच्या वाटे कायमध असतील दोन्ही ते भास्कर शेड असतील ऋषिकेश शेड असतील हे तुमच्या परिसरासाठी नाही तर ते तालुक्यासाठी आधारस्तंभ आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात ऋषिकेश ऋषिकेश जिचं आपलं काम पाहिलं असेल कारण तालुक्यामध्ये त्यांचा तरुण वर्गाचं त्यांचा चांगला टच आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत असतात आपल्या सर्वांनाच मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांना आता फायनलला जाईल तर सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार